हॅलो, नमस्कार. मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. आणि आज मी माझं एकटीचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. जेव्हा अश्विन आणि रियांश दोघंही घरी नसतात तेव्हा मी काय करते, रियांश तर रोज स्कूलला जातो पण अश्विन नेहमीच घरी असतात जेव्हा ते ऑफिसला जातात, त्या दिवशी माझं रुटीन काय असते हे आज मी थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दोघंही गेल्यानंतर ओट्यावर खूप पसारा झाला होता, म्हणजे दोघंही ब्रेकफास्ट करून गेलेत. रियांश तर लवकर गेला, अश्विन ब्रेकफास्ट करून चहा वगैरे घेऊन गेलेत. तर जो काही ओट्यावरचा पसारा आहे तो मी आता सगळा क्लीन करते. आणि जेव्हा ही मिरची, आलं आणि टोमॅटो हे आणते तेव्हा मी नेहमी हे स्वच्छ करून ठेवते, म्हणजे जेव्हा लागले तेव्हा आपल्याला वेळेवर ते फ्रीजमधून काढून डायरेक्ट घेता येतं. कारण मिरची ओली असली आणि ती नंतर आपण तेलात टाकली तर ती उडते, आणि मला जेव्हा हातावर त्याचे चटके येतात तेलाचे मी खरंच खूप घाबरते त्या चटक्यांना. मोहरीचा एक जरी दाणा आला आणि तो हाताला लागला तरी मला खूप म्हणजे असं वाटतं की नको. जेव्हाही फोडणी टाकते तेव्हा मी लगेच बाजूला होते, म्हणून मी मिरची ओली कधीच टाकत नाही फोडणीत. आधी सुकवून घेते, धुवून सुकवून घेते आणि नंतरच ती यूज करते. तर आता हे सगळं आहे, मिरची आणि आलं धुवून छान वाळवून फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर थोडंसं घराचं क्लिनिंग करून घेते. कारण सकाळी सकाळी आता माझीही आंघोळ झाली नाही आहे, रोजची जी कामं असतात तशाच प्रमाणे. फक्त आज घर जरा म्हणजे एकटी आहे मी म्हणून एक्स्ट्रा कामं होणारच आहे. कधीकधी असं होतं की एकटी आहे म्हणून इतका आळशीपणा होतो की काहीच काम होत नाही, आणि प्रत्येकाचं साहजिक आहे असं होत असेल. कोण असं करतं मला नक्की सांगा. म्हणजे एकटा आहे म्हणून नुसता आराम करायचा, किंवा मग एकटा आहे म्हणून जी कामं नेहमी होत नाही ती त्याच दिवशी करून टाकायची, हे मला कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यात आधी आता दोन्ही बेडरूम आवरून घेते, कारण कितीही नाही म्हटलं तरी पसारा हा होतोच आणि रोजचं हे काम असतं. तर बेडरूम आवरल्यानंतर मला कर्टन्स, या बेडरूमचे जे कर्टन्स आहे ते नेहमी एका साईडला असतात, कारण या बेडरूममध्ये अश्विन काम करत असतात तर इथे नेहमी लाईटची गरज असते, म्हणून ते असे एका साईडला कधीच लावले जात नाही. जे मला खूप आवडतात या साईडला वेगळे आणि त्या साईडला वेगळे, तर असे करून ठेवले. आणि आता जे आर्टिफिशियल प्लांट्स आहे ते ऑलरेडी घरामध्ये आहे, तर एक जे प्लांट होतं ते छान शू रॅगवर ठेवलं, म्हणजे बाहेरही छान वाटेल. ऑलरेडी आमचा एंट्रन्स असा थोडासा छान हिरवळ आहे, तर आणखी एक प्लांट जर तिथे राहिलं तर छान वाटेल. आणि सकाळी सकाळी काम करता करता जर भक्तिगीते लावली किंवा मग गाणी जरी लावली ना, म्हणजे 90s ओल्ड सॉन्ग, बॉलिवूड सॉन्ग, तरीही खरंच खूप मजा येते. आणि म्हटलं चला आज आंघोळीला उशीर होणारच आहे म्हणून वॅक्स करून घेते. आणि नेहमी मी वॅक्स घरीच करत असते. बऱ्याच जणांना हे खूप मोठं काम वाटतं किंवा कसं करतं स्वतःचं स्वतः वॅक्स, हेही त्यांना कळत नाही. पण एकदा की सवय झाली की आपलं वॅक्स आपण स्वतःच करू शकतो, जास्त वेळही लागत नाही आणि पैसेही खूप वाचतात प्रत्येक महिन्याचे. तर आंघोळ करून झाली आहे आणि जो ब्रेकफास्ट मी दोघांसाठीही बनवला होता तोच मी माझ्यासाठीही एक्स्ट्रा बनवून ठेवला होता. आणि कधीकधी असं वाटतं आपल्याला की काय एकटीला जेवायचं, काय एकटीला चहा घ्यायचा किंवा ब्रेकफास्ट करायचा, पण एकट्यातही वेगळाच आनंद असतो. तर तोही कधीकधी एक्सपिरियन्स करायला पाहिजे. तर आता छान सिरियल बघता बघता ब्रेकफास्ट करते. पूजा झाली आहे माझी आणि त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकही करून घेतला. तर स्वयंपाकात आज मी फक्त बटाट्याच्या काचऱ्या आणि पराठे केले. जेव्हाही अश्विन घरी नसतात तेव्हा मी स्वयंपाकामध्ये अशीच कामचोरी करत असते किंवा काहीतरी ॲडजस्टमेंटवालं करत असते. तसेही बटाट्याच्या काचऱ्या आमच्या दोघांनाही आवडतात, रियांशलाही आवडतात आणि मलाही आवडतात. अश्विनचं असं असतं की ते नुसतं भाजी खात नाही, म्हणजे ॲटलिस्ट बटाट्याची असली तर, बाकी रस्सेवाली भाजी असली तर चालून जातं, भाजी आणि चपाती. पण रोजचा अश्विन घरी असले की डाळ भात लागतोच लागतो. पण म्हटलं जाऊ द्या, तर रोज रोज नाही. आणि कधीतरी असं होतं की जेव्हा अश्विनला जेवायचं नसतं किंवा मग बाहेर कुठेतरी गेले आहेत, ऑफिसला तर खूपच कमी जाणं होतं आणि त्यामुळेच इतकी सवय माझी तुटली आहे. कारण ते दिवसभर घरात असतात की सवय होऊन जाते, कारण काम नसलं, कॉल्स नसलं की किचनमध्ये येतात किंवा मग इथे आपण आम्ही बसून गप्पा मारतो. तर त्यामुळे सवय झाला आहे. आणि कधीकधी असं होतं की कधीकधी वाटतं की आपल्याला ऑफिसमध्येही गेलं पाहिजे, कारण एखाद्या वेळी जर अश्विन ऑफिसला गेले तर इतकं घरातलं काम होतं, तसं काहीच नसतं. घरी असले तरीही मला काही असं बंधन नसतं की म्हणजे बंधन म्हणजे अडकून नसते मी त्यात. पण तरीही जेव्हा ते ऑफिसला जातात कधीकधी तेव्हा खूप काम होतं. आणि एखाद्या वेळी असं होतं की काहीच काम नाही, नुसतं मोबाईलवर टाईमपास होतो किंवा मग टी व्ही बघितल्या जाते, एकही काम होत नाही. स्वयंपाकात तर मी नेहमीच कामचोरी करतच असते,
जेव्हा यशवीला जेवायचं नसतं आणि आपल्या बायकांचं असंच असतं की म्हणजे माणसांना जेवायचं नसेल किंवा ते घरी नसतील तर आपण काहीतरी काम चलाऊ करत असतो, तर असंच काहीतरी केलं आहे. आणि आत्ता मला एका व्हिडिओची एडिटिंग करायची आहे, ती करते. आणि आज काही मी टी व्ही किंवा मोबाईल घेऊन बसणार नाही आहे, बाकीचेही मला कामं आवडायची आहे. तर सगळ्यात आधी मी व्हिडिओ एडिटिंग करून घेते आणि नंतर आपण भेटूया. रियाज घरी आल्यानंतर आम्ही दोघंही जेवलो आणि त्यानंतर दोघंही झोपलो. आणि जस्ट मी त्याला आता ट्युशनला सोडून आले आणि ज्या कामांचा मी विचार केला होता ती कामं राहूनच गेली होती. म्हटलं नाही, आत्ताही आपल्याकडे अजून वेळ आहे. तर मला वॉर्ड्रॉपची क्लिनिंग करायची होती. अश्विनचा जो कप्पा आहे तो इतका विस्कटला होता, म्हणजे टी शर्ट, शर्ट, पॅन्ट, जीन्स, जे काही कपडे होते सगळे एकत्र झाले होते. आणि ते सेपरेट सेपरेट करून छान क्लीन करून मला ठेवायचे होते, कारण मी केलं नाही तर मला माहिती आहे अश्विन ते करणार नाही. आणि आता बघा, टी शर्ट्स, शर्ट्स, पॅन्ट्स सगळं सगळं वेगळं ठेवलं आहे. आणि नवीन कपडे जे कुर्ती किंवा मग ट्रॅडिशनल ड्रेसेस आहेत ते तर वेगळे आहेच. आणि बराच असा तसाही वॉर्ड्रोबमध्ये पसारा होत असतो. असा आत्ता मी ठेवला आहे पण त्याची काहीच गॅरंटी नसते. महिन्याभरात तो परत विस्कटतो, कारण आपल्याला सगळ्यात खालचा कपडा हवा असतो, तो काढण्यामध्ये सगळं विस्कटून जातं. हे मी समजू शकते, पण नेहमी आवरणंही तेवढंच गरजेचं आहे जे की राहून जातं. तर त्यानंतर मस्त स्वतःसाठी एकटीसाठी चहा बनवला, बाल्कनीत उभं राहून चहा घेतला. आणि बरेच दिवसापासून ही तुळशी मी या बाल्कनीत ठेवली आहे, यावर किडे झाले होते. ते किडे तर गेलेत, पण आता त्यासाठी औषध आणलं आहे, ते मला टाकायचं आहे. पण त्याआधी त्याच्या ज्या मंजुऱ्या आहेत त्या वाळून गेल्या आणि त्या मंजुऱ्या काढून घेते. म्हणजे त्यातूनच जर नवीन तुळशी मला पाहिजे असेल तर भेटते, किंवा मग मला सोसायटीमध्येही त्या मंजुऱ्याच्या बिया टाकल्या तर तिथे तुळशी उगवेल. तर त्यासाठी तुळशीच्या बिया काढून घेतल्या. आणि हे एक लिक्विड जे मी नर्सरीमधून आणलं होतं, आता ते तुळशीवर टाकते. आणि त्या बाल्कनीत पण एक झाड आहे, त्यालाही असं पांढरं फंगस लागल्यासारखं झालं आहे, तिथेही टाकून घेते. बाल्कनी आज धुवून ठेवशील असं मला अश्विन सांगून गेले होते, पण सकाळी काही आठवण राहिली नाही आणि आता उशीर झाला, त्यामुळे आता पटापट मंजुरा काढल्यानंतर कचरा पडणारच आहे तुळशीचा. तुळशी इतकी छान बहरली होती माझी, पण ते सगळे किड्यामुळे सगळे तुळशीचे पानं गळून गेले आणि इतके कमी पानं राहिले आहेत. आय होप आता हे औषध टाकल्यानंतर छान थोडीशी तुळशी बहारेल. तसेही आता थंडीचे दिवस चालू होतील तर झाडं छान फुलतात छान मस्त. तर पटापट करून घेते. आणि हे सगळं करता करता 5:30-6 वाजले होते आणि अचानक पावसाची सुरुवात झाली आहे. रियांश आणि अश्विन दोघंही जण एकत्रच घरी आले आणि छान बाहेर पाऊस पडत होता, तेवढा नाही पण अगदी मंद पाऊस पडत होता. म्हणून मिरचीची भजी आणि चहा खायचा असं ठरलं. तर मिरच्या ऑलरेडी घरी होत्या, मिरचीची भजी बनवणार आहे आणि खूपच लांब आहे, खूप जास्त तेल लागेल, त्यामुळे मी त्याला मधून कट केलं. आणि भजीसाठी जसं आपण बॅटर तयार करतो तसंच ते एका ग्लासमध्ये घेतलं छोट्या, म्हणजे मिरची त्यात व्यवस्थित डीप होईल आणि छान फ्राय करता येईल. तसे छोट्या ग्लासमध्ये ते बॅटर टाकलं आणि आता त्यात मिरची टाकून सगळीकडे ते बॅटर लागेल आणि छान फ्राय होईल. जर खूप दिवसापासून मिरचीची भाजी खायची होती, फायनली ती आत्ता बनली आणि मस्त, म्हणजे बाहेर जशी मिळतात तशीच झाली होती. सो दोघंही आल्यानंतर आता चहा आणि भाजी एन्जॉय करतील. छान बनतात मिरचीची भाजी, तेवढीशी मी घरी बनवत नाही, बाहेरच खाणं होतं. तर गरमागरम भजी रेडी करून रियांश आणि अश्विनला दिली आहेत आणि त्यानंतर आता मी खाते आहे. रियांशने तर सगळी मिरची काढून टाकली, तसंही त्याला मिरची आवडत नाही, शिमला मिरचीही तो खात नाही. तर वरचा जो भाग होता तो त्यांनी खाल्ला आणि आतमधली सगळी मिरची काढून ठेवली. पण मी टेस्ट केल्यानंतर खूप मस्त झाली होती, म्हणजे बाहेर जशी बनते तशीच, अजिबात तिखट नसते आतमधली मिरची. आणि त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की चला, पाऊस तर तेवढा आला नव्हता, जस्ट ओलं करून गेला होता. मग आम्ही थोडंसं पेटपूजा झाली होती, म्हटलं चला बाहेरून फिरून येऊया, म्हणून आम्ही गार्डनमध्ये गेलो. तर गार्डनमध्ये आत्ता अश्विन रियांशला बॅक फ्लिप कशी करायची हे शिकवत आहे. आणि लगेच शिकवल्यानंतर तो ट्राय करत होता तेव्हा त्याला येतही होतं, तसा तो या कामांमध्ये हुशारच आहे. आणि असा होता आजचा दिवस. एकटी घरी होते तेव्हा मी काय काय केलं हेही मी तुमच्याशी शेअर केलं. आणि हे दोघं जणं असतात तेव्हा तर काय बघायलाच नको, जेव्हा फॅमिलीसोबत असते एकत्र आपण टाईम स्पेंड करतो, त्यापेक्षा वेगळा म्हणजे सुख काही नसतेच. तर आता छान मस्त एन्जॉय करू, थोड्या वेळ बसू, गप्पा गोष्टी होतील. आणि असं होतं आजचं माझं एकटीचं आणि थोडंसं संध्याकाळचंही रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं हे दोघं आल्यानंतर. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि एकटं घरी असताना तुम्ही काय करता, म्हणजे आराम करता
नक्की एक्स्ट्रा कामं करता हे मला नक्की सांगायला विसरू नका. चला मग आपण भेटूया पुढच्या नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आजच्या व्हिडिओला इथे संपवते. बाय बाय अँड टेक केअर.